आपण पाहू शकता आपले अंड्याचे कालवण खूप मस्त झणझणीत आणि तर्रीदार झालेले आहे। हे अंड्याचे कालवण तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, नानसोबत, कशासोबतही खाऊ शकता। आपण पाहू शकता किती मस्त असा त्याला तवंग आलेला आहे, तर्री आलेली आहे। वाह, खूप मस्त, अप्रतिम। नमस्कार, मी शीतल, शीतल्स रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। चला तर आज आपण पाहूयात अंड्याचे कालवण। अंड्याचे कालवण करण्यासाठी इथे 5 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे आपण त्याला फोर्कने किंवा सुरीने अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचे आहेत किंवा कट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आवडीप्रमाणे तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धणे पावडर, चवीपुरतं मीठ अगदी थोडंसं टाकलेलं आहे इथे। हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपल्या अंड्यांना जे छिद्र पाडलेले आहेत त्याच्यामुळे हे मसाले पूर्ण अंड्यामध्ये जातात। आता हे झाकून ठेवूयात, अंडी झाकून ठेवूयात म्हणजे तोपर्यंत ती मॅरिनेट होतील। आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की अशा प्रकारे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। जास्त ब्राऊन करायचे नाहीत, नाहीतर ते नंतर वरती काढल्यानंतर करपून जातात। अशा प्रकारे आपण काढून घेऊयात। नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे आपण असे उभे चिरून घेतलेले आहेत, ते आपल्याला सोनेरी रंगामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण ते परतून घेऊयात, जास्त परतवायचे नाही आहेत, एवढेच परतून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये लसणाच्या 15-20 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, तुम्ही लाल मिरच्याचाही वापर करू शकता पण इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो आपण घालणार आहोत। हे छान मस्त परतून घेणार आहोत आपण आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे असंच मस्त परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर हे मिश्रण थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करताना त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत, साधारण 3-4 चमचे कोथिंबीर आहे, आणि अशा प्रकारे वाटण तयार करून घेणार आहोत। वाटण मस्त तयार झालेलं आहे, याच्यामध्ये गरज लागली तर पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे। आपली अंडी छान मॅरिनेट झालेली आहेत। आता एक कढई आपण गॅसवरती ठेवलेली आहे, साधारण 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपली जी अंडी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवली होती ती आपण त्याच्यात घालणार आहोत आणि छान मस्त अशी फ्राय करणार आहोत, तेलावरती परतून घेणार आहोत। लो टू मीडियम हीटवरती गॅस ठेवायचा आहे, याच्यातला मसाला करपू द्यायचा नाही। हे छान फ्राय झाल्यानंतर, परतून घेतल्यानंतर हे आपण काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर 2 तमालपत्राची पाने आणि 2 इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, ते आपण थोडेसे परतून घेणार आहोत। हे परतल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं, पेस्ट केली होती, ती आपण घालणार आहोत आणि ही पेस्ट छान अशी परतून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिट हे वाटण पेस्ट परतून घ्यायची आहे, जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत। आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत आपण। वाटण छान परतून झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये धने पावडर 1/2 चमचा, जिरे पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, आपला जो काळा मसाला आहे घरातला तो 1/2 चमचा, बेडगी मिरची पावडर 1/2 चमचा, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, पाऊन चमचा इथे मीठ घातलेला आहे। हा मसालाही खूप आपण मस्त असा परतून घेणार आहोत मंदाचेवरती। आता मसाला पूर्ण परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे, जे मिक्सर धुवून आपण पाणी घेतलेलं आहे। आपण पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे। त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे आपण पाणी घालणार आहोत। इथे 1/2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे, गरम पाणी। आता ही अंडी आपण त्याच्यामध्ये जी फ्राय केलेली आहेत ती अंडी आपण घातलेली आहेत,
आपण पाहू शकता तर्री खूप मस्त आलेली आहे. आपलं हे अंड्याचं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूयात वरून. वा अप्रतिम, खूप मस्त असं अंड्याचं झणझणीत कालवण तयार झालेलं आहे. आपण ही रेसिपी नक्की तयार करून पहा आणि मला तुमचे अमूल्य असे कमेंट्स नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल्स रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच्या रेसिपी शेअर करा. धन्यवाद.